नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजन साबणे, माझ्या चॅनलचं नाव राजन, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण माहिती घेऊया बोया माईकची. तर चला सुरू करूया. हा आहे बोया BY-M1 माईक. हा तुम्ही ऑनलाईन 1200, 1300, 1400 जसं येईल तसं आहे. आणि हा मी विकत घेतलेला आहे, ऑनलाईन घेतलेला नाही आहे. आपण पाहू शकता स्क्रॅच कोटिंग काहीतरी आहे. पाहू आपण स्क्रॅच कोटिंग. स्क्रॅच कोटिंग केल्यावर एक नंबर देतोय, दिसतोय आपल्याला 16 अंकी. आणि हे दिसतंय, हा लोगो दिसतोय, ओरिजिनल लोगो. हा कशासाठी आहे ते बघूया, नंतर बघूया. तर आपण पाहू शकता हा बोयाचा माईक. प्रोफेशनल यूट्यूबर खास करून ह्या माईकचा उपयोग करतात, BY-M1. तर आपण सुरू करूया, खोलूया माईक. हा पहा माईक, याच्यामध्ये ही केस आहे, बाकी काय नाही, हा रिकामा डब्बा आहे. ह्याच्यामध्ये हा बोयाचा माईक दाखवतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये हे वॉरंटी कार्ड. ह्याच्यामध्ये एक पिन आहे, म्हणजे DJ किंवा लग्नाच्या वरतीत किंवा इतर ठिकाणी जी साऊंड सिस्टमला माईक ॲड करायचा असेल तर हे करू शकतो. आणि एक हे आहे, क्वेश्चन आहे, म्हणजे हा माईक आपण पाहू शकता ही पिन त्याला अटॅच करून आपण कोणत्याही सिस्टीमला असं लावून माईकवर बोलू शकतो. हा बराच मोठा आहे, 7 ते 8 मीटर लांब आहे. हे पहा, दोन ठिकाणी जॉईंट एक लांब लांब करू शकतो. ह्याच्यामध्ये ही दिलेली आहे बॅटरी आहे, इनबिल्ट आहे बॅटरी, तर आपण पाहू शकता. आणि एक बटन देखील आहे, बटन वर केलं तर हा कॅमेरा DSLR त्याने जर शूटिंग करायची असेल तर वर करायचं, किंवा मोबाईलने करायची असेल तर आपण खाली करायचं बटन. तर ह्याच्यामध्ये आपण पाहू शकता ही बॅटरी. हे पहा मित्रांनो, ही बॅटरी आहे, ही छोटी. आपल्या खूप समजा ही संपली काय झालं तर घड्याळ्याच्या कोणत्याही दुकानात आपल्याला मिळेल. तर आता आपण ह्या ह्याने शूटिंग करूया. पहिले ही क्लिप काढून टाकूया. पहा ह्याच्यामध्ये हे ठेवून देतो. ह्याच्यामध्ये दोन हे आहेत कंपनीतर्फे आलेले, एक दोन हे क्वेश्चन आहे. एक ठेवून देतो, एक लावतो. आता आपण इतक्या दिवस ह्या माईकने शूटिंग करत होतो. हा आपला साधा माईक आणि हा प्रोफेशनल माईक आहे. तर आपण पाहू शकता ह्याची लांबी बरीच आहे, ह्याच्यामध्ये 6 मीटर लांब आहे हा वायर. तर आपण पाहू शकता, तर आपण काय घरच्या घरी ही शूटिंग करत आहोत त्याच्यामुळे आपल्याला जास्त खोलायची गरज नाही. आउटडोरला आपण हे खोलूया. आता आपण या जुन्या माईकचं सोडून नवीन माईकने हे करूया, खोलूया. तर मित्रांनो, आपला जुना माईक याने भरपूर आपला साथ दिला. तर आता हा जवळपास 1.5 मीटर लांब आहे, हे पाहू शकता. हा 1.5 मीटर लांब. तर मित्रांनो, कसा वाटला आवाज? ह्याचा मोठा आहे की ह्याचा मोठा आहे? व्हिडिओमध्ये लगेच समजला असेल तुम्हाला हा प्रोफेशनल यूट्यूबर का वापरतात ते. आणि हा जे नवीन यूट्यूबर आहेत ते हा आपला साधा वापरतात, आणि प्रोफेशनल यूट्यूबर हा वापरतात माईक. तर मित्रांनो, आपण पाहू शकता आता मी नॉईजसाठी रस्त्यावर जाऊन तुम्हाला हेवी ट्रॅफिकमध्ये जाऊन दोन्ही माईकचा आवाज ऐकवतो. तर पाहू शकता. तर मित्रांनो, हा पहा ब्लूटूथचा आवाज, ह्याची बघा क्लिअर क्वालिटी. हा बोटचा ब्लूटूथ आहे, त्याचा आवाज चेक करू शकता. ह्याच्यानंतर आपण नॉर्मल माईकने दाखवणार. तर मित्रांनो, आपण पाहू शकता हा वायर्ड ब्लूटूथ ऑफ केबल लावलेली आहे ब्लूटूथला. आता बघा कसा आवाज येतो आहे, बाजूला पाऊस सुरू आहे. तर मित्रांनो, हा आपला नॉर्मल 1.5 मीटरचा माईक, ह्याने बघा कसा आवाज येतो आहे. बाजूला बॅकग्राऊंडला पाऊस सुरू आहे. ह्याची साऊंड क्वालिटी बघा कसं क्लिअर आहे की कसं, तुम्ही बघा ओळखू शकता. तर मित्रांनो, आपण पाहू शकता हा बोयाचा माईक जो मी खरेदी केला आहे, ज्याची अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे. बाजूला पाऊस सुरू आहे. नॉईज कॅन्सलेशन बघा, नॉईज कसा येतो आहे, आणि आवाज क्लिअरिटी बघा.
अशा प्रकारे हा माईक तुम्ही घेऊ शकता, मी त्या मित्राचा नंबर मेंशन करतोय. तर मित्रांनो, पहिला हा आवाज, याचा आवाज कसा आहे, त्याचा आवाज, साऊंड क्वालिटी, दोघांची जी तुमची ही जी ऑब्झर्व, जे साऊंड ऑब्झर्व करतात त्याची क्वालिटी आपण पाहिलीच असेल. आणि मी हा मित्राकडून खरेदी केलेला आहे, हा काय ऑनलाईन खरेदी नाही केला, त्याच्यामुळे त्याचे ज्या डिटेल्स आहेत, मित्राचा जे फोन नंबर मी तो देतो, म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करून घेऊ शकता. आणि हे स्कॅनचं दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण पाहू शकता, हा मोबाईलमध्ये मी स्कॅनर ओपन केलेलं आहे. तर आपण हे स्क्रॅच जो खोडलेला आहे त्याच्यामध्ये बघूया रिझल्ट. BY हा कोड आहे. कोड कशासाठी आहे? कॉपी टेस्ट. कोड कशासाठी आहे? ते वॉरंटी कार्डचा असेल कदाचित कोड, कारण जस्ट हा कॉपी कोड दिलेला आहे. आपण तो कोड गुगलमध्ये पेस्ट करून बघूया. पाहू शकता, सर्च मारला असता गुगलमध्ये सध्या डिड नॉट मॅच असं येत आहे. आपण पाहू शकता डिड नॉट मॅच, म्हणजे हा कोड ह्यांना माहीत असेल, म्हणजे कंपनीला किंवा सॉफ्टवेअर ह्याच्यासाठी असेल तो कोड, काय आता ओपन होत नाही. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.